हाय, हाय, तू इथे कशी काय? सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना? नो नो, नॉट एट ऑल. बोल. ऍक्च्युली मी तुम्हाला थँक्स म्हणण्यासाठी आले होते. म्हणजे कशाबद्दल? काल आत्यांनी जो काही माझा अपमान केला त्यानंतर मी इथे राहूच शकले नसते, पण तुम्ही माझी बाजू घेतली. रिअली थँक यू. हे बोलण्यासाठी इथपर्यंत आली असतो? नाही, खरं बघायला गेलं तर माझं एक वेगळंच काम आहे तुमच्याकडे. दुष्यंतराचे मला तुमची मदत हवी आहे. मला नोकरी करायची आहे. मला नोकरी शोधण्यासाठी तुम्ही मदत कराल? नोकरी कशाला? कशाला म्हणजे? दुष्यंत राजे अहो, मी माझ्या बहिणीच्या सासरी राहते. तुम्ही मला तुमच्या घरी राहू देताय हेच खूप उपकार आहेत तुमचे माझ्यावर. शिवाय माझं आता ग्रॅज्युएशनही झालेलं आहे, मला अनुभव आहे, म्हणून नोकरी करायची. ओके, मग कुठे पाहिजे तुला नोकरी, इथे की मुंबईत? खरं बघायला गेलं तर मला मुंबईत खूप नोकऱ्या मिळते, पण मुंबईत माझा भूतकाळ आहे, त्यामुळे मला परत मुंबईत जायचं नाही. तिथे गेले तर परत परत त्याच त्याच आठवणी. मला जगणं खूप अशक्य होईल. दुसऱ्या कुठल्या शहरात गेले तर तिथे माझं कोणीच नसेल, त्यामुळे तिथे एकटं राहणं खूप रिस्की ठरू शकतं ना. पण जर मला ह्याच शहरात कुठे नोकरी मिळाली तर फारच बरं होईल, कारण निदान मला माझ्या ताईचा तरी आधार असेल. दुष्यंत राजे, मला मानाने जगायचंय. मी अजून असे किती दिवस तुमच्या घरात अशी पडून राहणार आहे? आज ना उद्या मला तुमच्या घरातून निघावंच लागेल. शिवाय तुमच्या आत्यांचीही तीच इच्छा आहे, आणि मी इथे राहिल्याने तुमच्यात आणि राधिकामध्ये काही प्रॉब्लेम होत आहेत हे नाही मी सहन करू शकणार. काल तुम्ही खूप फोर्स केलात म्हणून मी इथे राहिले, पण दुष्यंत राजे प्लीज माझी एक मदत करा, मला नोकरी मिळवून द्याल प्लीज. संजना, पहिली गोष्ट म्हणजे तुला पाहिजे तितके दिवस तू आमच्या घरात राहू शकतेस, आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. आपल्याबद्दल कोण काय विचार करतं त्याची पर्वा आम्ही कधीही केलेली नाही, आणि तू सुद्धा करू नयेस. तू स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतेस, फार चांगली गोष्ट आहे. आय रिस्पेक्ट दॅट, आणि आम्ही त्यामध्ये तुला नक्कीच मदत करू. आणि इतर ठिकाणी कशाला? आमची स्वतःची इतकी मोठी कंपनी आहे, इतका मोठा बिझनेस आहे. तुझ्या क्वालिफिकेशन्सनुसार आणि अनुभवानुसार आम्ही तुला आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा नोकरी देऊ शकतो. नाही, नको दुष्यंत राजे. मी इथे नोकरी केलेलं, आय मीन तुमच्या ऑफिसमध्ये नोकरी केलेलं आत्यांना आणि राधिकाला नाही आवडणार. तुला सांगितलं ना, कोण आपल्याबद्दल काय विचार करतं याची कधीही पर्वा करू नये. तुला फक्त नोकरी कधीपासून जॉईन करायची ते आम्हाला सांग. तुम्ही प्लीज माझं ऐका. पुन्हा माझ्यावरून तुमच्या दोघांमध्ये जर भांडणं झाली ना तर ते मला नाही आवडणार. आहो संजना, त्याची काळजी तू करू नकोस. तू सांग, तू उद्यापासून सुद्धा जॉईन करू शकतेस. सर, कॉन्फरन्स हॉलमध्ये सगळे वाट बघतायत. ओ येस संजना, आमची एक अर्जंट मीटिंग आहे. तुला हवं तर तू इथे थांबू शकतेस, नाहीतर घरी सुद्धा जाऊ शकतेस. घरी आल्यानंतर आपण यावर चर्चा करू. नाही नको, मी इथेच थांबते. ओके, द टेबल इज युअर्स. चला. माझा हा प्लॅन तर ताईला सुद्धा माहिती नाहीये. तिला कळल्यावर किती खुश होईल ना ती. सगळं बरोबर आहे ना गुरुजी? काही राहिलेलं नाही ना? तुमच्या थोरल्या सुनबाईला म्हणा, म्हणजे आपण पूजेला सुरुवात करूया. ते येतीलच इतक्यात. आम्ही खरं तर त्यांचीच वाट बघतो. त्या आल्या की लगेच सुरू करूया आपण पूजा. तोपर्यंत सगळं आल्या की नाही बघा तुम्ही एकदा. आत्या, मी वहिनींना बोलवून आणू? नको, तुगीच धावपळ करू नकोस. येईल ती.
तुमचीच वाट बघत होतो आम्ही. आम्ही आलोच दोन मिनिटात. हॅलो दुष्यंतराजे, आम्ही बोलतोय. बोला वहिनी. आम्हाला ना आता तुमच्या बाळाची खूप काळजी वाटायला लागली आहे. का, काय झालं? बघा ना, राधिकाची तब्येत आधीच नाजूक आहे, त्यात तिने आज उपास केला आहे. या सगळ्याचा परिणाम त्या बाळावर नाही का होणार? सांगितलं कोणी राधिकाला उपास करायला? अहो कोण सांगणार, तिचाच हट्ट. आम्ही खूप समजावलं आणि अहो साधा सुद्धा उपास नाहीये, निर्जल उपास करते ती. निर्जल म्हणजे? निर्जल उपास म्हणजे पाणी सुद्धा प्यायचं नसतं. काय? हो हो ना, आम्ही तिला समजावलं. आम्ही म्हटलं हे असे उपास वगैरे करण्यापेक्षा आत्ता या क्षणी बाळाची तब्येत जास्त महत्वाची नाहीये का, तर आमच्याशीच भांडायला लागली. आमचं काहीच ऐकत नाहीये ती. आम्ही तुम्हाला एवढ्यासाठी फोन केला की आम्हाला खूप काळजी वाटायला लागली आहे तिची आणि तिच्या बाळाची. तुम्ही आलात आणि तिला सांगितलं तर कदाचित ऐकेल तुमचं. आत्ताच्या आत्ता आम्ही घरी येतोय, तुम्ही कसलीही काळजी नका करू. हा लवकर या. आत्ताची मीटिंग पोस्टपोन करा, त्यांना उद्या यायला सांगा. पण सर, तुम्ही त्यांना भेटणं खूप आवश्यक आहे, हे कोणी साधे सुद्धा क्लायंट्स नाही आहेत. आम्ही सांगितलंय तेवढं करा. ओके, कोणी का असे ना. कसा? हो सुरुवात करूया आपण. हो. केशवायन मा, नारायण मा, माधवायन मा, गोविंदायन मा, हा इष्टभायन मा, मधुसरमा, त्रिविक्रमा, श्रीधरमा, ऋषिकेशमा, पद्मनामा, दामोदरमा, संकशरमा, पण या पूजेसाठी जमलेल्या सगळ्या भक्तांना जरा सुद्धा अंदाज नाही आहे याचा. हॅलो. हॅलो संजना, अविनाश बोलतोय. प्लीज फोन नको ठेवू, मला जे काय सांगायचं ते ऐकून घे फक्त. तू परत फोन केलास? अविनाश, मी तुझा फोन उचलत नाहीये म्हटल्यावर अनोळखी नंबरवरनं फोन करायला लागलास तू. तुझी हिंमत कशी झाली रे? संजना, माझ्या आईला तुला भेटायचंय का? एकदा माझ्यासाठी नाही, तिला तिला भेटायला ये फक्त मुंबईला. तू एकदा ये ना प्लीज. अगं तू गेल्यापासून अंथरुणाला खेळली आहे का? हे बघ, तुझ्या मनामध्ये थोडी जरी दया असेल ना तरी तू तिला भेटायला येशील. मग तू त्यांना सांगितलं नाहीस का की मी येणार नाहीये तिथे? हा सांगितलं तिला, मी सगळं सांगितलं. हेही सांगितलं की तुला माझ्यापासून डायवोर्स हवा आहे. विश्वास ठेवायला तयार नाही म्हणते. एकदा तुला तुझ्याशी बोलीन मग सगळं भांडण बिंडण मिटेल. तिला वाटते की तू येशील परत आणि आपलं सगळं नीट होईल. अगं तिला अजूनही वाटते की ती की तू माझ्यासाठी हरतालकेचा उपास ठेवला असेल. आर यू मॅड? हे बघ, तू त्यांना फायनली सांगून टाक की मी त्यांना भेटायला येणार नाही आणि मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स त्यांच्याच मुळे झालेत रे. एनिवेज, मला आता काही बोलायचंच नाहीये. आता आपल्या जे काही बोलणं होईल ना ते आपापल्या वकिलांमार्फतच, कळलं? हॅलो हॅलो संजय. संजना, thank you.
राधिका 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 काय चाललं काय कोणाच्या परवानगीने तू हा उपास केलायस तुझ्या या उपासामुळे आमच्या बाळावर काय परिणाम होतील याचा विचार केलायस तू उठ उठ सांगतो ना तुला दुष्यंत राजे जरा शांत व्हा काय चाललंय तुमचं हे जरा वेळ काय बघून बोला राधिकाला तुम्ही आम्हाला शांत राहायला सांगताय तुम्ही का नाही थांबवलं हिला उपास करण्यापासून तुम्हाला काय वाटलं दुष्यंत राजे आम्ही तिला थांबवलं नाही आपण हे व्रत करून जर तिला मानसिक समाधान मिळणार असेल तर तिला करू दे ना त्याचे बाळावर चांगले संस्कार होतील आणि दुष्यंत राजे आम्हाला हेही ठाऊक आहे की तुम्हाला कोणीतरी भडकावलंय आम्ही इतक्या दुधखुळ्या नाही होत पण राधिकासाठी हे व्रत जर तितकंच त्रासदायक असतं धोक्याचं असतं तर आम्ही हे व्रत तिला करू दिलं नसतं जेवढी काळजी तुम्हाला वाटते ना राधिकाची तेवढीच काळजी आम्हालाही वाटते आणि म्हणूनच आम्ही ही पूजा लवकर आटपली जेणेकरून राधिका लवकरात लवकर काहीतरी खाता यावं काहीतरी ज्यूस घेता यावा काय आत्या राधिकाला आम्ही एक मिनिट सुद्धा उपाशी राहू देणार नाही दुष्यंतराज एक्सक्यूज मी दुष्यंतराजे मीटिंग मधनं कधी फ्री होतील साहेब मीटिंगला आलेच नाहीत त्यांना एक फोन आला आणि घाईघाईने ते निघून गेले निघून गेले बरं माझ्यासाठी काही निरोप ठेवलाय का नाही कदाचित ते विसरले असतील तुम्ही त्यांची इथे वाट बघताय ते दुष्यंतराजे प्लीज हे बघा माझी पूजा पूर्ण होऊ द्या नंतर मी नक्की ज्यूस पिईन पूजेत विघ्न आणू नका हा संकेत बरा नव्हे तुमच्या पुढे हात जोडते पूजा संपली की मी नक्की लगेच ज्यूस पिईन पूजा झाल्यानंतर नाही आत्ताच्या आत्ता हा ज्यूस पी हे बघा दुष्यंतराजे माझ्यावर जबरदस्ती करू नका तुम्ही हे सगळं बाळाच्या काळजीपोटी बोलताय ना त्याच बाळाच्या भविष्यासाठी मी ही पूजा करते प्लीज मला माझी पूजा पूर्ण करू द्या कारण माझी इच्छा आहे की आपल्या बाळाला आई आणि वडील दोघांचंही प्रेम मिळावं आपण एकत्र राहिलो तरच त्याला एक छान आनंदी कुटुंब मिळेल आणि आपण एकत्र राहावं म्हणूनच मी हा उपास करते हा ज्यूस घे राधिका आणि नंतर काहीतरी खा राधिका तुम्हाला सांगते ना की तिची पूजा 5 मिनिटात संपेल म्हणून तिची इच्छा पूर्ण होऊ दे ना आईला असा त्रास दिला तर बाळावर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करा तुम्ही परत परत तीच गोष्ट आम्हाला का सांगताय आत्यासाहेब एक मिनिट सुद्धा हिला इथे आम्ही थांबू देणार नाही चल आमच्या बरोबर चल राधिका माफ करा आम्हाला अहो नवरा बायकोंमध्ये अशा छोट्या मोठ्या कुरबुरी नेहमीच होत असतात ते राहू देत बाजूला आपण पूजा करून घेऊया हा गुरुजी चला आपण पूजा करूया पूजेमध्ये असं विघ्न येणं चांगलं नाही हो गुरुजी आम्हाला मान्य आहे पण विघ्न कुणाच्या बोलवण्याने येतात का थांबवल्यानं थांबतात सांगा तर कुणाच्या पायगुणानं जर विघ्न येत असतील घरात तर त्याला आपण तरी काय करणार नाही का ती व्यक्ती जोपर्यंत इथून जात नाही तोपर्यंत सहन करायचं दुसरं काय तुम्ही नका लक्ष देऊ आपण पूजा करूया चला गुरुजी पूजा सुरू करा बसा ना बसा
केशवायनमा नारायणमा माधवायनमा गोविंदायनमा हा इष्टवायनमा मधुसूदनमा त्रिविक्रमा श्रीधरमा ऋषिकेशमा पद्मनामा दामोदरमा तंकचरमा मायमा पद्मनामा आदिरतमा ऋषभ तू फोटो बघितलेस ऋषभ मी तुला विचारते ऋषभ तुझ्या रूम मध्ये मी फोटो ठेवलेले तू बघितलेस का मी तुझ्याशी बोलते मला ऐकू आलं पण प्रॉब्लेम असा आहे की तुम्हालाच ऐकू येत नाही तुम्हाला ऐकू येत असेल तर समजत नाही आंटी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की मला लग्न नाही करायचं आहे अरे पण हे तू तिला बघितल्यावर आणि भेटल्यावर सुद्धा ठरवू शकतोस की नाही आंटी प्लीज मला कधीतरी समजून घ्या कशाला मला फोर्स करताय मी असं कधीच नाही केलं ऋषभ आणि आताही जे तुझ्या मागे लागले ते फक्त तुझ्यासाठीच तू असा एकटा एकटा राहतोस ना माझ्याच्याने पाहवत नाही मी आणि ताईने या स्थळासाठी किती धडपड केली तुला माहितीये का निली माझ्या फॅमिलीशी सुद्धा बोलणं झालंय हे बघ उद्या त्यांच्या घरी गणपती आहे आपण सगळे त्यांच्या घरी चाललोय आणि त्या निमित्ताने तुझी निलिमाशीही भेट होईल त्यानंतर तू नकार देऊ शकतोस आणि आता हे बघ हे फायनल आहे हा उद्या सकाळी 11 वाजता आपण तिथे जातोय कळलं एक मिनिट आंटी मला कन्सल्ट केल्याशिवाय तुम्ही कुठलाही प्रोग्राम ठरवू शकत नाही तुम्हाला जायचंय तर तुम्ही आनंदाने जाऊ शकता पण मी येणार नाही अरे पण अँड दॅट्स फायनल ऋषभ कसं समजावू याला पण आज नाही तर उद्या त्याला माझं म्हणणं ऐकावंच लागेल उद्या त्याला ताई बरोबर निलिमाच्या घरी नेलंच पाहिजे मला खात्री आहे तू जेव्हा निलिमाला भेटशील तिच्या घरच्यांशी बोलशील तेव्हा तुझं मन नक्कीच बदले काय करायचं तुला उपास करून हे व्रत विवाहित स्त्रिया वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी करतात आणि आम्हाला तुझ्याशी संबंधच ठेवायचे नाहीयेत म्हटल्यावर तुला उपास करून उपयोग काय दुष्यंत राजे असं करू नका प्लीज मी काय सांगते ते समजून घ्यायचा प्रयत्न करा आम्ही काय सांगतोय ते ऐकून घे अजून 5 मिनिटं तू उपाशी राहिली असतीस तरी काही फरक पडला नसता हे आम्हालाही माहिती आहे पण आमचीच इच्छा नाही आहे की तू आमच्या सोबत अखंड सौभाग्याचं व्रत करावंस म्हणून अधिका शांतपणे हा ज्यूस पिऊन टाक पी नाही तर आम्हाला जबरदस्ती करावी लागेल दुष्यंत राजे ऐका जबरदस्ती करू नका हे व्रत खूप महत्वाचं आहे आमचं ऐकावंच लागेल दुष्यंत राजे कुठल्याही परिस्थितीत मला माझं हे व्रत पूर्ण करावंच लागेल तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा पाहू शकता त्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो त्यासाठी सबस्क्राईब करा.